नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपले स्वागत. मी रेश्मा फडतरे. 2020 मध्ये सबंध जगात थैमान घालणाऱ्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरात युद्ध पातळीवर काम सुरू होते. भारत कोरोना प्रतिबंधित लसीची निर्मिती करून जगभरात कौतुकाचा विषय ठरला आहे. भारतीय डॉक्टर, वैज्ञानिक तसेच मोदी सरकार यांचे जगभर कौतुक होत असतानाच भारतात मात्र या लसी संदर्भात वेगळेच राजकारण सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. दिल्ली, महाराष्ट्र, केरळ, गुजरात, राजस्थान, कर्नाटक, तामिळनाडू या सर्वच जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम यशस्वीरित्या पार पडली आहे. ही लस सर्वांपर्यंत पोहोचावी याकरिता सर्वच राज्य प्रयत्नशील असतानाच काही राजकीय नेत्यांच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी भाजपच्या या लसीवर अविश्वास दाखवला आहे. त्यांच्या या वक्तव्याला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रशीद अल्वी यांनी दुजोरा दिला आहे. त्यांच्या मताप्रमाणे भाजप आणि पंतप्रधान मोदी ज्या पद्धतीने विरोधकांच्या मागे सीबीआय, ईडी, आयटी लावत आहेत ते पाहता अखिलेश यादव यांची भीती काही गैर नाही. सरकारकडून विरोधी पक्षांच्या नेत्यांना लक्ष केले जात आहे, याचा संबंध त्यांनी लसीकरणाशी जोडला आहे. तर समाजवादी पार्टीच्या आमदार आशुतोष सिन्हा यांनी लसीकरणामुळे नपुंसक बनवले जाऊ शकते असा आरोप करून खळबळ उडवली आहे. कोरोना लसीसंदर्भात रामदेव बाबा यांनी कोरोनाचे कितीही नवीन वर्जन आले तरी मी लस घेणार नाही हे बोलून जनतेच्या संभ्रमावस्थेत आणखीनच भर टाकली आहे. शशी थरूर यांनी आपल्या एका ट्विटद्वारे भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनचे तिसऱ्या टप्प्यातील परीक्षण अजून पार पडलेले नाही, योग्य माहिती येण्याआधीच लसीच्या वापराला परवानगी देणे धोकादायक ठरू शकते. डॉक्टर हर्षवर्धन यांनी स्पष्टीकरण द्यायला हवं. पूर्ण परीक्षण होईपर्यंत कोवॅक्सिनच्या वापराला परवानगी यायला नको होती. या दरम्यान भारताने एन्ट्राजेनेकच्या लसीसोबत अभियान सुरू करायला हवे होते असे मत मांडले आहे. दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी कोरोनाची लस ही पूर्णपणे सुरक्षित आणि परिणामकारक आहे, त्यामुळे लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले असले तरीही विरोधी पक्षांच्या नेतेमंडळींच्या करण्यात येत असलेल्या वक्तव्याने नागरिकांची कोरोना लसीसंदर्भात संभ्रमावस्था वाढत चालली आहे. अधिक माहितीसाठी सबस्क्राईब करा आवाज न्यूज व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद. सत्य.